आणि रायगड किल्ल्याच्यावर जर कुणी माझ्याबद्दल जर कुणी राजकीय बद्दल कुणी माझ्यावर बोट दाखवलं तर माझी त्याची गाठ आहे. मग कुणी असेल किल्ल्यांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या बाबतीत मला तडजोड नाही. मी पुरातत्व खात्याच्या लोकांना अधिकाऱ्यांचं सांगितलंय माझं उलटं महाराष्ट्र शासनाला हे म्हणणं आहे तो पूर्ण किल्ला माझ्या द्या ना ताब्यात. मग धड अर्धा आम्ही करतोय पुरातत्व खातं अर्ध रायगड प्राधिकरणी करायचं सगळ्यांना एक आणायचं कसं तरी तडजोड करायची परमिशन आमच्या हातात नसतात. मी केव्हा शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड किल्ल्यावर रोषणाई केली होती त्याच्यावर थोडं अनेक शिवभक्तांच्यामध्ये संभ्रम आहे. मी जे काय वक्तव्य केलं होतं प्रथमतः मी जर कोणाला धारेवर धरलं असेल तर ते पुरातत्व खात्याला धरलेलं आहे. जे माझे जवळचे मित्र आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्यावर नाही. डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी काहीतरी इच्छा व्यक्त केली पुरातत्व खात्याकडे असं माझ्या कानावर आलेलं आहे की तिथं 2 दिवसांसाठी तिने रोषणाई तिथं करावी म्हणून. आणि जी त्यांची भावना होती त्या भावनेचं मी स्वागत करतो. पण ज्या पद्धतीने तिथं रोषणाई करण्यात आलेली त्याच्यावर माझा आक्षेप होता त्यांच्यावर नाही. आक्षेप होता ज्यांनी परवानगी दिली. कारण का परवानगी कोणी दिली हे पुरातत्व खात्याने दिली. हे पुरातत्व खात्याशी माझं नेहमी संलग्न आहे. नेहमी माझं त्यांच्याशी काम चालू असते. मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की रायगड प्राधिकरण हे स्थापन झालं. रायगड प्राधिकरणचं अध्यक्ष मला केलं. आता तिथं 2 प्रकारचे काम असतात. एक कोर एरिया म्हणजे जे मूळ गाभा आहे तो पुरातत्व खातं बघते आणि बाकीचं सगळं काम रायगड प्राधिकरण बघते. आता रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष मी आहे. संवर्धन जतन हे काम करण्यासाठी रायगड प्राधिकरण त्याच्यात पुरातत्व खातासुद्धा एक भाग आहे. आता तिथं जर काही चुकलं तर मी बोलायचं नाही का. आता ती रोषणाई जी केली मी रोषणाईची जी दृष्टिकोन असेल तो पॉझिटिव्ह असणार आहे त्याच्याबद्दल मी बोललो नाही आहे. मी काय बोललो आहे की ज्या पद्धतीने केलेली आहे ती काय वॉर्म लाईट होती का. वॉर्म लाईट म्हणजे त्याला आपण अशी पिवळट कमी पाना कमी धबधबाची जी लाईट असते ज्याला खऱ्या अर्थाने फसाड लाईटिंगसुद्धा आपण म्हणू शकतो. जी शिवाजी महाराजांची ती राजधानी आहे. शिवाजी महाराजांना जिथं छत्रपती ही पदवी संबोधण्यात आली ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्या ठिकाणावरून शिवाजी महाराज आपली शपथ घेतात माझं स्वराज्य हे सुराज्य व्हावं त्या ठिकाणी ट्रायल अँड एरर चालेल का. भावना एका ठिकाणी आहेत पण ट्रायल अँड एरर तिथं चालू शकत नाही. तिथं त्याचा पावित्र्य जपूनच तशा पद्धतीचे फसाड लाईटिंग तशी रोषणाई कमी धबधब्याची पिवळा लाईट वॉर्म लाईट हा यायला पाहिजे. आणि पुरातत्व खातं एक दगड हलवायचं असेल तर आम्हाला आक्षेप आम्हाला करून देत नाहीत काम. आणि मग तुम्ही अशी कशी परवानगी देता. उलटं पुरातत्व खात्याने डॉक्टर श्रीकांत शिंदेना गाईड करायला पाहिजे होतं ही चुकीचं व्हायला लागलेलं आहे म्हणून. आणि मग मी नाही बोलायचं. जर परखड मी नाही बोललं तर शिवाजी महाराजांच्या रायगड राजधानी किल्ल्यावर करत सर काय चुका झाल्या ह्याला जबाबदार कोण असणार. मी शिवाजी महाराजांचा नुसता रक्ताचा वारस नाही आहे त्यांच्या विचाराच्या वारसाने माझी वाटचाल चालू आहे. आणि मी चूक खपून घेऊ शकतो का रे एसआयची. आणि उद्या कोणी काहीतरी करल तरी मग मनाची भावना चांगली आहे म्हणून चालून द्यायचं. ही माझी परखड माझी भूमिका होती. आणि म्हणून मी काळा दिवस कोणासाठी म्हटलं. हा काळा दिवस हा पुरातत्व माझी जर त्यांनी माझी हे बघितलं असेल ट्विटरवर की माझी जी ट्विट बघितलं असेल तर काळा दिवस हा पुरातत्व खात्यासाठी आहे. शिवाजी महाराजांना नतमस्तक सर्वजण होतात. आणि अशा ठिकाणी जर चुकीची रोषणाई झाली ज्याचा स्वरूप झगमग होता किंवा ज्याला मी डिस्को म्हटला डिस्को लाईटिंगसारखं काय चुकीचं माझं बोललं. आणि मला शिकवतात कोण सगळेजण शिवाजी महाराजची भक्ती काय शिवाजी महाराजांचं विचार काय. अहो 2007 पासून मी रायगडवर जातो. राज्याभिषेक 16 हा लोकोत्सव केलाय जिथं नुसते 1000 लोक यायचे आज 1,00,000 तिथं लोक येतात. त्यावेळी कुठं लोक गेले होते. हे राज्याभिषेक 16 हा राष्ट्रीय सण साजरा करा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.
त्या रायगड प्राधिकरणासाठी किती कोट्यवधी रुपये आणले, कुठं गेलेत सगळे लोक, त्यावेळी संवर्धन जतन कोणाला का लक्षात आलं नाही? मला बोट दाखवतात सगळे, मला सांगा ज्या ठिकाणी या रोषणाईच्या बद्दल राज सदरच्या बद्दल बोलतात, मला आम्हाला वाटत नाही शिवाजी महाराजांची तिथं लाईट पाहिजे हो. त्या ठिकाणी जो पुतळा बसलाय, उभा बसवलाय, तो पुतळा कुणी बसवला? तो शिवभक्तांनी माझ्या नेतृत्वाखाली बसलाय 2008 2009 पूर्ण तो पंचधातूचा बसला तिथं. काय काय परमिशन सामान मिळवता नाके नऊ झाले, एक दगड हलवता येत नाही, तिथं आम्ही पुतळा बसवला. आणि त्या पुतळ्याला लाईट नसली, रोषणाई नसली, आम्हाला त्रास होत नाही का? त्या पोटात खात्याची भांडून मांडून मी दमलोय. मला आपण सांगा की आता रायगड प्राधिकरणच्या वतीनं डिटेल्समध्ये कोण जात नाही, तिथं MSEB लाईटची परवानगी मिळेल, 7.5 कोटीचं काम चालू आहे. तिथं पाण्याचं पाईपलाईनचं काम चालू आहे. फसाड लाईटिंग आता 2-3 महिन्यात लागणार आहेत, ज्या रोषणाईवर आपण बोलायला लागलोय त्याचं टेंडर फ्लोट झालेलं आहे. लाईट अँड साऊंड शोचं टेंडर फ्लोट झालेलं आहे. स्वातंत्र्याच्या नंतर इतिहासात पहिल्यांदाच जर कुठल्या किल्ल्यावर जर काम होत असेल तर रायगड किल्ल्यावर व्हायला लागलेलं आहे. आणि मला सांगतात मी राजकीय हेतूने करतोय. अहो माझ्या मला एक उदाहरण दाखवा, संभाजीराजांनी रायगड आणि किल्ल्यासाठी केव्हा राजकारण केलेलं आहे आणि कशासाठी केलं काय दाखवा. भाजपचा सहयोगी सदस्य झाला म्हणजे काय त्यांची काही शॉल घेऊन फिरत नाही मी. दाखवा मला कुठल्या प्रचारात गेला आणि कोण दुसरे कोण काय काय प्रचारात जातात. आणि रायगड किल्ल्याच्यावर जर कुणी माझ्याबद्दल जर कुणी राजकीय बद्दल कुणी माझ्यावर बोट दाखवलं तर माझी त्याची गाठ आहे. मग कोणी असेल किल्ल्यांच्या बाबतीत, शिवाजी महाराजांच्या बाबतीत मला तडजोड नाही. मी पुरातत्व खात्याच्या लोकांना अधिकाऱ्यांसोबत सांगितलंय, माझं उलटं महाराष्ट्र शासनाला हे म्हणणं आहे तो पूर्ण किल्ला माझ्या द्या ना ताब्यात. मग धड अर्धा आम्ही करतोय, पुरातत्व खातं अर्ध रायगड प्राधिकरणी करायचं, सगळ्यांना एक आणायचं, कसं तरी तडजोड करायची. परमिशन आमच्या हातात नसतात. मी केव्हा आजपर्यंत बोललो नाही पत्रकारांच्या समोर किंवा लोकांच्या समोर, पण माझ्यावर जर कोण उलटा अर्थ जर काढत असेल त्याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. पुतळा बसत असताना, तिथं राज्याभिषेक सोहळा साजरा होत असताना, लोकोत्सव होत असताना, राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असताना यावेळी कोण आलं नाही? म्हणजे आमची म्हणजे त्या रोषणाई माझी तक्रार माझी हे आहे का की रोषणाई होऊ नये म्हणून? कशा पद्धतीची रोषणाई व्हायला पाहिलं? आज पंढरपूरमधनं मी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला लागलोय. मला पंढरपूरच्या लोकांनाच विचारायचं आहे, तुमच्या देवस्थानमध्ये बघा जाऊन, एक बिल्डिंग जुनी आहे त्याच्यावर एक नवीन बिल्डिंग बांधली आहे, ती तुम्ही बिल्डिंग पाडू शकणार आहे का आता? ती जी इमारत बांधली आहे तुम्ही ती पाडू शकणार आहे का? सगळ्यात मोठं चुकली, इतकं ऐतिहासिक मंदिर आहेत, जुन्या बिल्डिंगवर एक नवीन बिल्डिंग, बरोबर मागच्या किरण आपण गेलो होते, मोठी बिल्डिंग बांधली. ह्याला जर गाईडलाईन दिली नसती, त्यावेळी कोण बोललं असं आमच्यासारखं ते बांधली नसती, मग मी चूक सहन करायची का? कोण चांगलं काय ती भावना चांगली होऊन करायचं, उद्या आणि काय ती भावना चांगली होईल म्हणून काही होऊन द्यायचं का? आणि माझा जर काही आक्षेप होता तर त्या पद्धतीवर होता, कोणाच्या भावनेवर नव्हता. आणि राग माझा कोणाच्यावर होता? ज्या पुरातत्व खात्याने परवानगी दिली तर पुरातत्व खात्याने जर परवानगी दिली तर त्यांनी गाईडलाईन ठरवणं गरजेचं होतं. म्हणून राजकीय हे ते मला कोणी टॅग लावून चालणार नाही. आणि तेही प्रामुख्याने शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यासाठी. आणि जो कोण रायगड गडकोट किल्ल्यावर मला राजकीय टॅग करत असेल तर मी आणि ते बघून घेईन. मग धन्यवाद.